तर आपण बघूया समास आणि समासाचे प्रकार. आता पहिला समास आहे अव्ययीभाव समास, है ना. या कारण एक लक्षात ठेवायचं बाळांनो की प्रत्येक सामासिक शब्दामध्ये, हा जो सामासिक शब्द जो आहे, या प्रत्येक सामासिक शब्दामध्ये दोन पद असतात, एक पद आणि दुसरं पद, आणि या दोनही हे दोनही पद मिळून आपला हा सामासिक शब्द तयार होतो, ठीक आहे. आणि या सामासिक शब्दावरून, या पदावरूनच आपल्याला हे सगळे समास करणार आहे. तर मग एखादा शब्द जो आहे तो समास शब्द जो आहे तो सामासिक शब्द कोणत्या समासातला आहे आहे हे आपण कसं ओळखायचं. कारण काय होणार आहे, समास शिकत असताना एखाद्या वेळेला पहिलं पद अतिशय महत्त्वाचं असणार आहे, एखाद्या वेळेला दोनही पद महत्त्वाची असणार आहेत, एखाद्या वेळेला दुसरंच पद महत्त्वाचं असणार आहे, आणि एखाद्या वेळेला हे दोनही पद महत्त्वाची असणार आहे. आणि यावरूनच आपल्याला हे सामासिक शब्द कोणत्या समासातला आहे ते आपण ओळखू शकतो, ठीक आहे. म्हणजे अव्ययीभाव समासाचा विचार करत असताना ज्या सामासिक शब्दातील, नीट लक्ष द्या, समजून घ्या, ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे अतिशय महत्त्वाचं, ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे अतिशय महत्त्वाचं आहे, ते अव्यय आहे, आणि हे पहिलं पद या दुसऱ्या पदावर आपली हुकूमत गाजवतोय की बाबा रे मी जर नसेल तर तुला काहीही अर्थ राहणार नाही. म्हणजे हे पहिलं पद या दुसऱ्या पदाला क्रिया विशेषणाचा अर्थ प्राप्त करून देतो आहे. असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास हा अव्ययीभाव समास असेल. उदाहरण जर घ्यायचं तर असेल तर आजन्म, आजन्म, आमरण, यथाशक्ती, अनेक उदाहरणं तुमच्याजवळ आहेत, आपल्या पाठ्यपुस्तकात पण आहे आणि तुम्ही पण शोधायची आहे. म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे अतिशय महत्त्वाचं असेल, हे पहिलं पद अतिशय महत्त्वाचं आहे, अव्यय आहे, आणि हे पहिलं पद या दुसऱ्या पदाला क्रिया विशेषणाचा अर्थ प्राप्त करून देतो आहे, असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास कोणता समास असेल, अव्ययीभाव समास. म्हणजे या पहिल्या पदाला जर आपण काढून जर टाकलं तर या दुसऱ्या पदाला काहीही अर्थ राहत नाही. म्हणजे हे पहिलं पद या दुसऱ्या पदावर क्रिया करतो आहे, क्रिया विशेषणाचा अर्थ प्राप्त करतो आहे. आजन्म, जन्मापासून, आमरण, मरणापर्यंत, यथाशक्ती, शक्ती प्रमाणे, अनेक उदाहरण. म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे अतिशय महत्त्वाचं असेल, अव्यय असेल, ते दुसऱ्या पदावर क्रिया विशेषणाचा अर्थ प्राप्त करून देत असेल तर तो समास कोणता समास आहे, अव्ययीभाव समास. आता बघूया आपण दुसरा समास, तत्पुरुष समास. आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक समासामध्ये काय आहे, दोन पद आहे, है ना. आणि या दोन पदावरूनच त्या सामासिक शब्द जो कोणत्या समासातला आहे हे आपण ओळखायचं. ज्या सामासिक शब्दातील, है ना, बघा, ज्या सामासिक शब्दातील दोनही पद महत्त्वाची आहेत, ज्या सामासिक शब्दातील दोनही पद महत्त्वाची आहेत, पहिलंही पद महत्त्वाचं आहे, दुसरे पद महत्त्वाचं आहे, पण याचा संधी विग्रह करत असताना आपल्याला इथे जो विभक्ती प्रत्यय गाळलेला आहे तो विभक्ती प्रत्यय आपल्याला इथे टाकावा लागणार आहे, लिहावा लागणार आहे, घालावा लागणार. संधी विग्रह करत असताना काय होईल, तोंडाने पाठ, म्हणजे आपल्याला इथे काय टाकायचं आहे. आपण सगळे विभक्ती आणि विभक्तीचे प्रकार आठव्या वर्गात शिकलेलो आहे, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी आणि संपूर्ण आपण शिकलेलो आहे, त्या विभक्तीचे प्रत्यय पण आपल्याला माहिती. म्हणजे ज्या सामासिक शब्दातील दोनही पद महत्त्वाची आहे, दोनही पद महत्त्वाची आहे, पण संधी विग्रह करत असताना मध्ये गाळलेला विभक्ती प्रत्यय आपल्याला घालावा लागतो, लिहावा लागतो, तेव्हा तो समास कोणता समास होईल, तत्पुरुष समास. कोणता समास होईल, तत्पुरुष समास, है ना. तोंडाने पाठ, कंबर पट्टा, कंबर पट्टा, कंबरेचा पट्टा, म्हणजे मध्ये एक पद पहिलं पद आणि दुसरं पद,
पहिलं पद आणि दुसरं पद आणि मध्ये काढलेला विभक्ती प्रत्यय जर आपल्याला घालावा लागत असेल संधी विग्रह करत असताना तर तो समास हा कोणता समास होईल समजला तत्पुरुष समास सगळ्यांना तिसऱ्या समासाकडे आपण जाऊया द्वंद्व समास आता या द्वंद्व समासामध्ये दोनही पद महत्त्वाची आहे ना भाऊ बहिणी मला भाऊ तेवढा महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे समान दर्जाची आई वडील आई वडील म्हणजे मला आई पण महत्त्वाची आहे बॅट बॉल बॅट पण महत्त्वाची आहे आणि दोघांचाही दर्जा काय आहे समान त्याच्यामध्ये आपण तुलना करू शकत राम लक्ष्मण राम एवढा महत्त्वाचा आहे असं म्हणजे या सामासिक शब्दातील दोनही पद महत्त्वाची आहे ती दोनही समान दर्जाची आहे असं जेव्हा दिसून येईल तेव्हा तो समास कोणता समास होईल आणि आता जाऊया आपण बहुव्रीही समास या बहुव्रीही समासामध्ये काय आहे उदाहरण आपण आधीच बघितलंय की प्रत्येक सामासिक शब्दामध्ये काय आहे दोन पद हा गजा पण महत्वाचा नाही आणि नना पण महत्वाचा दोनही पद महत्वाची नाही ज्या सामासिक शब्दातील दोनही पद महत्वाची नाही पण अर्थाच्या दृष्टीने मात्र ना त्याचा संधी विग्रह करत असताना तो सामासिक शब्द उच्चारल्यानंतर मला तिसराच कुणीतरी आठवतो म्हणजे तिसराच अर्थबोध होतो तेव्हा तो समास बहुव्रीही समास म्हणून ओळखला गजाचे आहे आनण ज्याला तो कोण निळकंठ महत्वाचे कंठे महत्वाचे पण तो शब्द उच्चारल्याबरोबर मला कोण आठवतो निळा आहे कंठ ज्याचा असा आणि आणखी आपल्या दहाव्या वर्गाला अभ्यासाला समास असणार आहे तो म्हणजे द्विगु समास हा द्विगु समास तर या द्विगु समासामध्ये अगदी सोपं आहे अगदी सोपं आहे पहिलं पद जे आहे ते पहिलं पद काय दाखवते संख्या दाखवते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जे काही असेल शंभराला म्हणजे पहिलं पद हे आपल्याला संख्या दाखवते आहे आणि दुसरा पद म्हणजे तो सामासिक शब्द उच्चारल्याबरोबर मला तो समूह कळतोय है ना उदाहरणार्थ त्रिभुवन तीन भावाचा समूह त्रिभुवन त्रि म्हणजे किती तीन है ना त्रिभुवन भुवन म्हणजे एक पद त्रि म्हणजे एक पद त्रि म्हणजे तीन तीन भुवनांचा समूह बार भाई बारा भाव बारा भावांचा समूह है ना म्हणजे ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे आपल्याला काय दाखवणार आहे संख्या संख्या दाखवणार संख्या दाखवणार आणि त्यावरून आपल्याला त्याचा समूह काढायचा तेव्हा तो समास कोणता समास होईल अशा प्रकारचे आपले हे समास आणि समासाचे प्रकार इथे बाळांनो समजलं सगळ्यांना काही अडचणी जर असतील तर मला